एखादा बसला काल रात्री निमगुड जवळ 10:30 वाजता. कंटेनरने जोरदार धडक दिल्याने बस चालकासह 12 जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये 2 महिलांचा सुद्धा समावेश आहे. बस चालक हे शहादा आगाराचे असून त्यांचे नाव मुकेश पाटील अशी त्यांची ओळख पटली आहे. अपघातात कंटेनरने चालकाच्या बाजूने बसला जोरदार धडक दिली, त्यात बसचा निम्मा पत्रा कापला गेला आहे, त्यामुळे एकच हाहाकार उडाली. औरंगाबादकडून शहादाकडे MH 20 BL 3756 या क्रमांकाची बस जात होती. अपघात हा साधारण निमगुडपासून 3 किलोमीटर अंतरावर घडला. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. पालकमंत्री जयकुमार रावल हे सुद्धा घटनास्थळी पोहोचले. लगेच जखमींना तातडीने दोंडाईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि दोन्ही वाहनांच्या कॅबिन अक्षरशः चक्काचूर झाल्या होत्या. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी देवेंद्र बागुल, धुळे.